नमस्कार सर्वांना आणि आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत. आज वेंगुर्ला सफरीचा दुसरा दिवस. पहिल्या दिवशी इथल्या गल्ल्यातून फिरत इथली ठिकाणं एक्सप्लोअर करताना इतकं आपलंसं करून घेतलं या शहरानं आणि इथल्या माणसांनी. खरंच आयुष्यभरासाठी मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवावेत असे एक क्षण तयार झालेले आहेत. तर आजची आपली दुसऱ्या दिवसाची भटकंती सुरू करूयात. आजच्या दिवसाची सुरुवात म्हटलं नाश्त्याने करू तर हे हॉटेल सुशांत नजरेस पडलं. नावाच्या पाठीवर लिहिलं होतं की चहा फराळाची उत्तम सोय. नाश्त्याला किंवा स्नॅक्सला फराळ हा पारंपरिक उच्चार मला खूपच आवडला. अशा हॉटेलच्या पाट्या तुम्हाला वेंगुर्ल्यात जागोजागी दिसतील. आम्ही मस्त अशी मिसळ मागवली. इथं मिसळीतील रस्सा थोडा घट्ट असतो. महाराष्ट्रात मिसळ या लोकप्रिय नाश्त्याच्या प्रकारात त्या त्या क्षेत्रानुसार विविधता बघायला मिळते. आता मिसळ कोल्हापूरची भारी की पुण्याची का नाशिकची या वादात न पडता आपण त्या त्या भागातील पद्धतीत स्वतःला एकरूप करून घ्यायचं आणि तिचा आस्वाद घ्यायचा. या मिसळीवर ताव मारून आम्ही सागरेश्वर मंदिराच्या दिशेने निघालो. नारळ सुपारीच्या वनातून निघालेल्या एका अरुंद पण सुंदर वाटेने आम्ही पुढे चाललो होतो. सुप्रभात. वेंगुर्ला सिरीजच्या आपल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर पहिल्या एपिसोडमध्ये आपण काही टुरिस्ट प्लेसेस कव्हर केलीत. जर कोणी पहिला एपिसोड अजून बघितला नसेल तर पहिला एपिसोड जरूर बघा. आणि आजच्या एपिसोडची सुरुवात आपण सागरेश्वर मंदिर बघून करणार आहे. त्यानंतर सागरेश्वर बीच आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर ब्रिटिश आणि डचांच्या काळात वसवलेलं वेंगुर्ला शहरातील एक सुप्रसिद्ध मार्केट आहे, त्या मार्केटची सफर आपल्याला करायची आहे. तिथं कोणत्या वस्तू मिळतात हे सर्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे. माझ्या आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर भरपूर अशी सुरूची झाडं तुम्हाला दिसतील आणि बाजूलाच सागरेश्वराचं मंदिर आहे. मी गुगल फोटोजमध्ये मंदिर बघितलं होतं तर फोटोमध्येच इतकं सुंदर आणि आकर्षक मंदिर दिसतंय. बेंगलोरी कौलं असलेलं अतिशय सुंदर आणि टुमदार असं मंदिर आहे. तर आता मंदिरकडे जाण्यासाठीची एक्साइटमेंट मला एवढी आहे आणि माझ्याबरोबर तुम्हाला पण असेल तर माझं बोलणं थांबवतो आणि आपण मंदिरकडे जाऊया. चला. नारळी सुरूच्या गर्द वनराईत हे मंदिर आहे. मंदिराच्या चारही बाजूनी जर तुम्ही बघितलं तर 4 ते 5 फूट उंच अशी संरक्षक भिंत दिसते. चारही बाजूनी उतार असलेलं कौलारू छत मंदिरावरती आहे. श्री देव सागरेश्वर अशा कमानीतून खाली गेलेल्या पायऱ्या उतरून मी खाली निघालो. मुख्य मंदिराच्या समोर एक मंडप आहे. त्याच्या समोरच तुळशी वृंदावन आणि दीपमाळ दिसते. गाभाऱ्यात शिवलिंग आहे. मंदिराच्या आवारातच दीपमाळेच्या बाजूला एक विहीर दिसते. वेगवेगळ्या धार्मिक विधी करण्यासाठी सुद्धा इथं लोक येतात हे या लोकांची बोलण्यावरती समजलं. तर मंदिरचं दर्शन आपलं करून झालं आहे आणि आता आपल्याला सागरेश्वर बीचकडे जायचं आहे. तर ही छोटीशी अशी वाट जाते बीचकडं. मंदिरच्या बाजूनच ही वाट निघते आणि बीचकडे जाते. तर आपण आता बीचकडे जाऊया.
मंदिराच्या मागेच 100 मीटर अंतरावरती समुद्र आहे. तर किनाऱ्यावरती पोचल्यानंतर हा असा एक मस्त असा लाकडी व्ह्यू पॉइंट आहे. तर आत्ता ही अवस्था थोडीशी खराब आहे, कारण की वरती चढून कोणी फोटो वगैरे व्हिडिओ काढू नये असं लिहिलेलं आहे. कारण इथं वरती जाण्याचा मार्ग पण बंद केला आहे, पण मस्त आहे दिसायला. या बाजून असा वॉकवे आहे आणि इकडं वरती चढून व्ह्यू बघता येतो समुद्राचा, पण आता ते बंद आहे. आत किनाऱ्यावर प्रवेश करताना हे मच्छीमार वेशातले पुतळे स्वागत करताना दिसले. किनाऱ्यावर काही बोटी स्थिरावलेल्या होत्या. किनाऱ्यावर सोनेरी रंगाची वाळू आणि समुद्राची मर्यादा दाखवणारी मर्यादा वेल पसरलेली दिसते. हा किनारा स्वच्छ आहे, कुठेही अवास्तव कचरा तुम्हाला दिसणार नाही. समुद्राकडे पाठ करून उभारल्यावर सुरूच्या झाडांचं दाट जंगल दिसत. सुंदर पुरातन मंदिर आणि त्याला लागून इतका सुंदर स्वच्छ समुद्र किनारा, अजून काय पाहिजे आपल्यासारख्या भटक्यांना. तर खूप विस्तीर्ण असा समुद्र किनारा आहे आणि सगळीकडे गोल्डन कलरची सँड पसरलेली दिसते. आणि माझ्या मागं जर तुम्ही बघितलं तर एक डोंगराची रांग समुद्रात मिळताना दिसते आपल्याला. आणि त्या डोंगर रांगेच्या एका टोकावरती पहिल्या एपिसोडमध्ये आपण जो लाईट हाऊस बघितला आहे तो आपल्याला इथनं दिसतोय. तो आता कॅमेऱ्याची झूम लेन्स एवढी पॉवरफुल नाही आहे त्यामुळे एवढा स्पष्ट दिसणार नाही तो, पण त्या डोंगराच्या एका टोकावरती लाईट हाऊस आहे. आणि त्याच डोंगराच्या सुळक्याखाली आपल्याला वेंगुर्ला बंदर पण दिसते. भरतीचा काळ सुरू आहे त्यामुळे तुम्ही बघताय की मोठमोठ्या लाटा एकदम किनाऱ्यावरती जोरात येऊन आदळायला लागलेल्या आहेत. तर मी आत्ता आहे क्रॉफर्ड मार्केटमध्ये. तर भारतातील जी काही सगळ्यात जुनी अशी मार्केट आहेत त्या मार्केटपैकी एक असणारं हे वेंगुर्ल्याचं क्रॉफर्ड मार्केट. डच आणि ब्रिटिश काळापासून याचं मॅनेजमेंट बघितलं जातं आहे. तर पहिल्या एपिसोडमध्ये आपण जी डच वॉकर बघितली तिच्यामध्ये आणलेला माल ह्या मार्केटद्वारे डिस्ट्रीब्यूट केला जायचा. तर या मार्केटमध्ये नेमक्या कोणत्या वस्तू विक्रीसाठी आहेत, काय काय इथे नाविन्यपूर्ण गोष्टी मिळतात, ह्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला आता मार्केट एक्सप्लोअर करताना बघायची आहे. तर चला मार्केट ही सफर करायला सुरुवात करूया. सोळाशे 1665 पासून अस्तित्वात असणाऱ्या या मार्केटमधून संपूर्ण देशभर माल पसरवला जायचा. त्या काळचं मार्केट नक्की कसं दिसत होतं हे मार्केटमधल्या भिंतीवर साकारलेल्या चित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सध्याच्याला वेंगुर्लेकरांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी विक्रीतून चालते. एवढंच नाही, अगदी कपडे, कटलरी, सौंदर्य प्रसाधने, खेळणी यांचे देखील शॉप्स आहेत.
याशिवाय काही खास वस्तूंची ओळख आम्हाला या काकांनी करून दिली. याला बिमलं म्हणतात, ही खारात घालतात, आंबटपणा हा येतो याला, जास्त करून लोणचं बनवतात. अच्छा, हे आता ही खारात घातलेले आहेत. हा, डायरेक्ट खाऊ शकतात तुम्ही, टेस्ट करून घ्या तुम्ही. हा, आंबटपणा असतो त्याच्या जेवणाबरोबर, त्याचा उपयोग होतो, पेट खाते होतो. हे काजूगर मऊला म्हणतात त्याला, ओले काजूगर असतात, ते चिरलेले असतात. भाजीला याचा उपयोग होतो. हे कडू किरळत, म्हणजे याचा उपयोग काढा बनवण्यासाठी होतो. काढा कशासाठी उपयोग येतो? तो डायबिटीज साठी एक नंबर आहे काढा. तसं कोकम तेल मुठियाल सुद्धा म्हणतात याला, याचा उपयोग जास्त करून पायांना भेगा पडतात त्यासाठी होतोय. प्लस भाकरी बरोबर लावून याचा उपयोग केला जातो. हे मुठियाल जर गरम भाकरीवर घासून खाल्ले तर लोण्याबरोबर भाकरी खात असल्याचा फील येतो. जाम, इथले लोकल जाम आहे ते खाण्यासाठी. टेस्ट करून बघा जरा. आमोशी बोर आहे, आमोशी आंब्याची. आंबा कच्चा आंबा कापून याला मिठाला लावले जाते आणि उन्हात वाळवले जातात, याला आमोशी म्हणतात. जेवणाबरोबर ह्याचा उपयोग, किंवा याची आमटी सुद्धा बनवतात, चांगली बनते याची आमटी, टेस्टी असते. आमोशी कैरीची कापून केलेली. हे आहे सुरण, याची भाजी बनवली जाते, याची काप करून करून याला म्हणतात निळ फणस किंवा पाळ फणस. याची काप केली जातात, तळली जातात. हा आहे तांदूळ लाडू, गावठी मिरची गावठी तांदूळ पण इथं उपलब्ध असतो. हे गावठी उकडे तांदूळ, याची पेस्ट बनवली जाते आणि लाडू बनवले जातात याचे. एक गोडे पोहे आहेत आणि ह्याला गोड व खोबरं घालून हे तयार केले जाते, बनवले जातात. ओके. या मार्केटमधील सर्व विभाग अगदी शिस्तबद्ध आणि नीटनेटके लावलेले दिसतील तुम्हाला. याच्या बाजूलाच मच्छी मार्केट सुद्धा आहे. समुद्री खाद्यांचे सगळे प्रकार इथे तुम्हाला बघायला मिळतील, ते पण अगदी ताजे आणि स्वच्छ. हा मोरील मासा आहे, 2 किलो वजन आहे याचं आणि याची किंमत सांगितली 2500 रुपये. आणि हा जो मासा बघताय याला म्हणतात अलवा, हा 1 किलोच्या वरचं वजन आहे आणि याचं 1200 रुपये सांगितलं ना मावशी, 1200 रुपयाची किंमत आहे याची. हे माझ्या मागं बघताय, हे आहे वेंगुर्ल्याचं फिश मार्केट. आणि मगाशी आपण खाली बघितल्याप्रमाणे सगळ्या प्रकारचे मासे इथे मिळतात. म्हणजे तुम्ही जर वेंगुर्ल्याला आलात तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर ग्रुपनं किंवा फॅमिलीने येणार असाल तर इथं तुम्ही ताजे मासे विकत घेऊन बाहेर बनवायला देऊ शकताय, त्यामुळं इथं व्हिजिट करायला विसरू नका. तर अशी होती क्रॉफर्ड मार्केटची सफर. तुम्ही बघितलं इथं फुलं फळभाज्या फळे मासे आणि वेगवेगळ्या दुर्मिळ अशा रानभाज्या किंवा कंदमुळं, तांदळाचे वेगवेगळे प्रकार आपण बघितले, मिरच्यांचे प्रकार बघितले. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं एकाच छताखाली मिळतील, त्यामुळं वेंगुर्ल्याला तुम्ही कधी जर आलात तर ह्या ठिकाणाला भेट करायला विसरू नका. अतिशय दुर्मिळ अशा वस्तू तुम्हाला इथं बघायला मिळतील आणि तुम्ही त्या खरेदी करून घरी पण घेऊन जाऊ शकताय. तर ह्या गोष्टी सगळ्या समजावण्यासाठी आपल्याला मदत केली अँटोनी डिसोझा यांनी, तर यांचं खूप खूप आभार. तर अँटोनी डिसोझा काकांनी हा आंबा मला दिला आहे आणि ह्या सीझनचा पहिला आंबा मी आता नवा करतोय. या मार्केटच्या बाजूलाच वेंगुर्ला नगरपालिकेचं कला दालन आहे. आम्ही मार्केट बघून तिथं गेलो. या कला दालनात एकाच छताखाली संपूर्ण वेंगुर्ल्याची सफर तुम्ही करू शकता, ते इथं बनवलेल्या प्रतिकृतींद्वारे. यामध्ये वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध मंदिरे आहेत, चर्च आहे, वेंगुर्ल्याची संस्कृती, वेंगुर्ल्याची खाद्य संस्कृती, वेंगुर्ल्यात जन्मलेली आणि आपल्या कार्याचा ठसा उमटलेली व्यक्तिमत्व इथं आपल्याला दिसतात.
मित्रांनो, आता तुम्ही बघितलं स्वातंत्र्यवीर सावरकर कला दालन जे क्रॉफर्ड मार्केट आहे त्याच्या बाजूलाच नगरपालिकेची इमारत आहे आणि त्याच्यामध्येच हे कला दालन बनवलेलं आहे. तर हा इतका स्तुत्य उपक्रम आहे नगरपालिकेचा, कारण की इथं आल्यानंतर तुम्हाला वेंगुर्ल्यामध्ये काय काय बघण्यासारखं आहे किंवा इथली खाद्यसंस्कृती काय आहे किंवा इथं फेमस व्यक्तिमत्व कोण होऊन गेलीत सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला इथे एकाच छताकडे बघायला मिळू शकते. म्हणजे मी तर असं म्हणेन की तुम्ही जर वेंगुर्ल्याला आलात आणि वेंगुर्ला फिरायला सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही या कला दालनला भेट द्या आणि त्यानंतर तुम्ही जर फिरायला सुरुवात केलात तर तुम्हाला अतिशय सोपं जाईल. त्यामुळं हे मस्ट व्हिजिटेड प्लेस आहे. तर वेंगुर्ल्यात आलात तर पहिल्यांदा इथं भेट द्या आणि त्यानंतर मग बाकीच्या ठिकाणाला तुम्ही भेट द्या. तर हे कला दालन आम्हाला दाखवण्यासाठी मदत केली ते निलेश आरोलकर काका, इथं नगरपालिकेमध्ये असतात हे. आणि तुम्ही इथं आलात तर हे तुम्हाला इथं वरती घेऊन येऊन हे सगळं दाखवतात इथं. तर थँक्यू व्हेरी मच काका. कला दालन बघता बघता दुपारचे 1:30 वाजले आणि भुकेने पोटात कावळ्याने दंगा करायला सुरुवात केली. त्यामुळे लंच करण्यासाठी आम्ही वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध अशा रेडकर बंधू हॉटेलमध्ये येऊन पोहोचलो. तर मी आता लंचसाठी रेडकर बंधू म्हणून हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि रामेश्वराचं जे मंदिर आहे त्याच्या बरोबर बाजूलाच हे हॉटेल आहे. माझ्या ह्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर मोठी अशी पार्किंगची व्यवस्था आहे हॉटेलची, त्यामुळे पार्किंगचा कसलीही अडचण तुम्हाला इथं येणार नाही. मी इथं बसलो आहे, इथं पण सिटिंगचं अरेंजमेंट आहे आणि या खालच्या साईडला जर बघितलं तर इथं पण तुम्हाला सिटिंग एरिया दिसेल. माझ्यासमोर अस्सल कोकणी पद्धतीची एक सुरमई थाळी आहे आणि दुसरी आहे ती प्रॉन्स फ्राय थाळी. तर हा इथं बघताय माझ्या थाळीमध्ये एक सुरमईचा एक मोठा पीस आहे फ्राय केलेला, नाचणीची भाकरी दिलेली आहे आणि इथं खोबऱ्याची चटणी आहे, इथं प्रॉन्ज मसाला आहे, इथं तिखला आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटा माशा पीस आहे, इथं फिश करी आहे, इथं सोल करी आहे आणि ही कोशिंबीर आहे. तर आता मी ट्राय करून बघतो. कोकणी पद्धतीचा मसाला व्यवस्थित लागलेला आहे, अप्रतिम टेस्ट. प्रॉन्स फ्राय टेस्ट करून बघूया कसे झाले. कुरकुरीत व्यवस्थित शिजलेले जबरदस्त वाटते. दुपारचं मस्त जेवण करून परत जाऊन फार्म स्टेवर आराम केला आणि संध्याकाळी 5 वाजता बाहेर पडलो एक बीच एक्सप्लोअर करायला. तर जसं की मी सकाळी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की आपल्याला ह्या व्हिडिओच्या शेवटाला एक बीच एक्सप्लोअर करायचा आहे, तर मी आता त्या बीचवरती आलेलो आहे आणि या बीचचं नाव आहे कोंडुरा बीच. बीचकडं येण्याच्या अगोदरचा 1 किलोमीटरचा रस्ता अतिशय तीव्र उताराचा आहे, त्यामुळं तुम्ही इकडे येताना एकदम सावधानपूर्वक या. आणि इथं आल्यानंतर बाजूलाच आपल्याला पार्किंग भेटतं. आत्ता संध्याकाळचे साधारण 5:15 वाजलेत आणि माझ्या आजूबाजूला बघताय बरीचशीच तुम्हाला माडाची झाडं दिसतील आणि गार मस्त असा वारा सुटला आहे, एकदम फ्रेश असं वातावरण आणि समोर माझ्या बीच दिसायला आला आहे मला. तर चला वेळ न घालवता आता बीचकडे निघूया. तर प्री वेडिंगसाठीचं पण हे मला वाटतं चांगलं ठिकाण असणार आहे, कारण की पाठीमागे एक कपल प्री वेडिंगसाठी आले आहे.
जगदीशवरती पोचल्यावरच किनाऱ्यावरती श्री देव लिंगेश्वराचं मंदिर आपल्याला बाजूला दिसतंय. पूर्ण चिऱ्याच्या दगडांमध्ये याचं बांधकाम आहे आणि मंदिर अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतंय. किनाऱ्याला लागूनच हे छोटस पण देखणासं मंदिर आहे. चिऱ्याच्या दगडात संपूर्ण बांधकाम आहे, त्यामुळेच तांबूस रंगाची संपूर्ण मंदिर वास्तू नजरेस पडते. नारळीच्या झाडांनी मंदिराला घातलेला वेढा बघत बसावा वाटतो. मंदिराच्या 50 फूट एक बाजूने एक नदी येऊन समुद्रात मिळते. समुद्राकडे तोंड करून उभारल्यावर डाव्या हाताच्या बाजूने एक छोटासा डोंगराळ भाग समुद्रात येऊन मिळालेला आहे. डोंगराच्या पायथ्यावरच्या काळ्या खडकाळ भागावरती लाटा येऊन आदळण्याचा खेळ बघताना खूप मजा येते. किनाऱ्यावर काही होड्या लागलेल्या दिसल्या. हे मासेमार बांधव मासेमारीसाठी करावी लागणारी तयारीच्या कामात मग्न होते. किनाऱ्यावरच्या उजव्या बाजूचा भाग हा बराचसा खडकाळ आहे. लाल काळ्या रंगाचे अनेक छोटे मोठे खडक इथं दिसतात. कोंडुऱ्याचा हा बीच तसा फारसा परिचित नाही. पर्यटक इथं खूप कमी संख्येत दिसतात, त्यामुळेच अनावश्यक गर्दी इथं पाहायला मिळत नाही. कोकण किनारपट्टीवरच्या काही मोजक्या स्वच्छ बीचेसमध्ये कोंडुराचा बीच येतो, त्यामुळेच तुम्ही इथे आलात तरीही स्वच्छता तशीच ठेवणे ही एक सुज्ञ पर्यटक म्हणून आपली जबाबदारी आहे, याचं भान नेहमी राहू द्या. तर या बीचवरती जर तुम्ही बघितलं तर भरपूर सारे दगड तुम्हाला दिसतील, काळ्या रंगाचे, लाल रंगाचे. या दगडांवरती बसून समुद्राकडे बघण्याचा आनंद काही वेगळाच आहे इथं, आणि इथं तुम्ही मस्त अशी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी पण करू शकताय. आता सूर्य थोडा उतरणीला लागलेला जाणवू लागला होता. मस्त असा सूर्यास्त बघण्याचं वेद आता मला लागलं होतं. त्याच्या अगोदर म्हटलं त्या डोंगुर्लीच्या दिशेने किनाऱ्यावरून एक फेरफटका मारून येऊ. आता ती वेळ आली होती ज्याची आतुरतेनं वाट मी पाहत होतो. गर्दीत शिरून बाल्कनीचं तिकीट मिळावं आणि गडबडीत थिएटरमध्ये जाऊन आपली सीट पकडावी असं आम्ही एका ठिकाणी प्रेक्षकाच्या भूमिकेत जाऊन बसलो. मावळतीच्या सूर्याने त्याच्याकडची सोनेरी चादर अगदी हळुवारपणे समुद्राच्या पाण्यावर पसरली. एकेका मिंटागणिक एखाद्या निष्णात नेपथ्य कलाकाराप्रमाणे सूर्यदेव समुद्राच्या पाणीरूपी रंगमंचावर रंगसंगती करत होता. त्याचीही कलाकारी डोळ्यात साठवत बराच वेळ इथं बसून होतो. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो. आवडला असेल तर शेअर जरूर करा. परत भेटूच तिसऱ्या भागात. धन्यवाद.